महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उबाटा शिवसेना आणि उद्धवजी विशेषता यांची कार्यपद्धतीच राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये ते सोडून अन्य कुठल्याही पक्षाला स्थानच मिळू नये, लोकशाहीच्या गमछा एका बाजूला मारायच्या, हुकुमशाहीच्या विरोधात आहे म्हणून सांगायचं, अन्य पक्षांवर दोषारोपण करायचं, पण स्वतः मात्र उद्धवजी आणि उबाटा यांच्या वर्तणुकीमध्ये यापेक्षा विपरीत स्वतःची कार्यपद्धती दिसते आणि सलग तीन उदाहरणं दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वकष्टाने स्वमेहनतीने उभ्या केलेल्या पक्षाला अजगरासारखं गिळून टाकायचं ही उबाटा सेनेची कार्यपद्धती आहे. आणि म्हणून राजू शेट्टी यांना लोकसभेमध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षाला बिलकुल मदत केली नाही, नेस्तनाभूत करण्याचं काम उद्धवजी आणि उबाटा सेनेने केलं. पुढे आपण बघितलं मुंबईच्या शिक्षक मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा पक्ष त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्येच उबाटा सेनेने त्यांना मदत करणं सोडा, त्यांना धाराशयी करण्याचं काम केलं आणि कपिल पाटील यांच्या पक्षाची स्थापनाच स्वतः उद्धवजींनी केली होती, त्या कपिल पाटलांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. आणि आता शेतकऱ्यांचे नेते आणि खऱ्या अर्थाने जाण असलेला आमचा एक महाराष्ट्रातला नेता जयंत पाटील शेकापचे यांना पाडण्यामागे सुद्धा उद्धवजींच्या पक्षाचा हात आहे. आणि म्हणून आपला कोणी ऐकला नाही तर त्याच्या विरोधात संपवा. आम्ही वर्तणूक भाजपच्या बाबतीत त्यांच्याकडनं या आधी पाहिलीच. आता राजू शेट्टी, कपिल पाटील, जयंत पाटील यांच्यानंतर पुढचा नंबर कदाचित शरद पवार गटाचा असेल आणि त्यांच्याशी वितुष्टासारखं वागणं हे आता उद्धवजी आणि त्यांचा पक्ष करेल हे भाकीतच मी आज तुमच्यासमोर करतो. मुळामध्ये खोटं बोल, फेक नरेटिव्ह चालव, भ्रम पसरव हेच महाराष्ट्र विकास आघाडीचं काम आहे. हिशोब सोपा आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 103 आमदार, मित्रपक्ष आणि अपक्ष आमचे मिळून आम्ही 110, पण आम्हाला पडलेली मतं आहेत 118. याचा अर्थ 8 मतं अधिक आम्हाला पडली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ओरिजिनल 38 आणि मित्रपक्ष धरून 47, अपक्ष आणि मित्रपक्ष त्यांना पडले 49. याचा अर्थ एकनाथ शिंदे गटाला 2 मतं अधिकची पडली आहेत. आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी स्वतःचे 41 प्लस मित्रपक्ष अपक्ष 42, पण त्यांना पडले आहेत 47. याचा अर्थ 5 मतं एक्स्ट्रा. आणि म्हणून 15 मतं महायुतीला अधिकची पडली, 7 मतं अगदी राष्ट्र 7 मतं अगदी काँग्रेसची फुटली आहेत असं धरून चालू, तरी 8 मतं कोणाची फुटली आहेत? ही 8 मतं जी फुटली आहेत ती गुलदस्त्यामध्ये आहेत. त्या गुलदस्त्यामधल्या मतांमध्ये आमचा दावा नाही, 100% आमची माहिती आहे की यामध्ये काँग्रेस बरोबर उबाटा सेनेची मतं फुटली आहेत आणि अन्य पक्षांची मतं फुटली आहेत. आणि म्हणून उबाटा सेनेने हा दावाच करू नये की त्यांची मतं त्यांच्यावर राहिली आहेत, त्यांची किमान 2 मतंही त्यामध्ये फुटलेली आहेत. मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत. आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उबाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली? लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उबाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला किंबहुना काँग्रेसच्याही
आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरीही 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? संजय राऊत विसरले आणि शरदचंद्र पवार साहेबही विसरले आणि तुम्ही मीडियाचे लोकही विसरलेत. आम्ही जे फेक नरेटिव्ह म्हणतो ना ते यासाठी, जरा बातम्या काढा. संजय राऊत, आदित्यजी ठाकरे, उद्धवजी ठाकरे गेली 6 महिने सातत्याने म्हणत आहेत, लोकसभेच्या आधी लोकसभेच्या नंतर हे सरकार कोसळणार आहे, या सरकारमध्ये आमदारांचा भरोसा नाही. आमच्याकडे आमचे शिवसेनेचे आमदार परत येऊ इच्छित आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत, ते आमच्या चर्चेत आहेत. विसरलात का संजय राऊत, तुमची विधानं होती. मग आज ज्या वेळेला तुमच्या संपर्कामध्ये एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत असा फेक नरेटिव्ह तुम्ही चालवत होतात आणि तुमचीच मतं फुटली, याला काय म्हणणार? तेच माननीय पवार साहेब, ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला म्हणाले 155 आमदार आमचे निवडून येणार. काल परवामध्ये एका माजी आमदाराला वाय बी चव्हाणमध्ये घेतलं तेव्हा म्हणाले 225 आमदार आमचे निवडून येणार. रोहित पवार म्हणाले आमच्याशी 20 आमदार अजितदादा पवारांच्या संपर्कात आहेत. या बातम्या तुम्हीच चालवल्यात ना? मग त्यांना एवढा दावा होता तर तुमचेच आमदार कसे फुटले? आणि म्हणून फेक नरेटिव्ह बोलण्याच्या मास्टरकी गेलेली लोकही आहेत, यांनाच उत्तर द्यावं लागेल. स्वतःच्या आमदारांचा विश्वास सुद्धा तुम्ही टिकवू शकला नाहीत, याचाच अर्थ मी कालही म्हटलं, महायुतीसाठी शुभमुहूर्त झालाय. लोकसभेत आलेली सूज इतक्या लवकर उतरली की बजेट मांडलं तेव्हाच उतरली. जनता एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा पवार यांच्या बजेटच्या मागे लाईन लावून लागली आणि ती उतरलेली सूज आता स्वतःचे आमदार पण न टिकण्यापर्यंत एवढी खाली गेली. म्हणून याच गतीने महाविकास आघाडी रसातळाला जाईल. आम्ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा विश्वास संपादन करू. हे निवडून येतात तेव्हा जनतेची मतं असतात, आम्ही निवडून आल्यावर आरोप असतात. मग जितेंद्र आव्हाड, तुम्ही ज्या वेळेला लोकसभेत मतं घेतलीत तेव्हा ते खटाखट 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 खोटं बोलले त्याचं काय? आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो, संजय राऊत असो, उद्धवजी असो, त्यांचे महाविकास आघाडीचे पाटील असोत, हे खोटं बोलण्यामध्ये माहिर आहेत. यांचा पराभव झाला कधी EVM, कधी पैसे, कधी फोडाफोडी. आणि हे ज्या वेळेला जिंकतील त्यावेळेला ह्यांना मिळालेली मतं, ह्यांना मिळालेलं समर्थन, ह्यांच्या बाजूने लोकांचा राहिलेला रोडा, आणि त्यामुळे खोटं बोलायचं जितेंद्र आव्हाड बंद करा. परत फेक नरेटिव्ह. खरं तर उद्धव ठाकरे यांनीच EVM बाबत अपप्रचार केला अशी केस दाखल झाली, खोटं बोलले अशी कोर्टात केस दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आणि त्यामुळे जे EVM अपप्रचार खोटं, आणि माझी स्वतःची तर तक्रार आहे इलेक्शन कमिशन आणि रचनेला धमकावणं, याचे आरोप ज्यांच्यावर आहेत ते दुसरा आरोप काय करतील? आणि स्वतःचा पराभवसुद्धा कधीतरी पचवून घ्यायचा असतो, एवढं उद्धवजींनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं याच्यात चूक काहीच नाही. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे दुर्व्यवहार, काँग्रेस म्हणजे हुकुमशाही, काँग्रेस म्हणजे परिवारवाद, काँग्रेस म्हणजे विकासविरोधी, काँग्रेस म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या जवळच्या मित्रपक्षांना हरवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये
जी काँग्रेस वागते तशी भाजप कालही वागत नाही, आजही वागत नाही आणि उद्या वागू नये म्हणून जी सूचना आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्णपणे याचं स्पष्टीकरण केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे आणि ते त्यांना अन्य कुठलंही आमच्या ओबीसी किंवा अन्य समाजाला नख न लावता दिलं जाईल याबाबतीतचा उच्चार माननीय मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केला आहे. आपण मग तुम्ही सत्तेत होता तेव्हा का विसरलात? तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री तुमचे पिताश्री होते, त्यावेळेला एका फाईलवर सही करायला तुम्ही का राहून गेलात? त्यावेळेला SRAची बैठक तुम्ही का घेतली नाहीत? आज ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये 2011 पर्यंतचं संरक्षण आणि त्यानंतर आमच्या प्रयत्नाने त्या संरक्षित झोपडपट्ट्यांच्या हस्तांतरणाला सुद्धा मुभा मिळणार आहे, यातला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीवासीय हे महायुतीच्या बाजूने येतात दिसल्यावर मुंगीरलाल के हसीन सपने आणि गाजर दाखवण्याचा हा फेक नरेटिव आदित्य ठाकरेंचा आहे. मला वाटतं याचं उत्तर अजितदादांनी सभागृहात दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.